गोष्टी पहिल्या वेळेला झाल्या कुठल्या? बहुतेक पहिलाच मोठा पाऊस, पहिला यूएस मधलं केस कटिंग आणि त्याच पहिल्यांदा बाईक कटलं. म्हणजे बायकांसाठी पण चांगला आहे की नाही हा बिझनेस सांभाळ केलं तर? कारण बायका ऑब्व्हियसली मला शंभर टक्के खात्री की हुशारच असतील हे करण्यात. कुणाला पण खात्री लावायची बायका हुशारच असतात, किशाला पण. आणि नमस्कार, कसे आहात सगळे? आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आहे रविवार आणि 9:15 वाजले सकाळचे. आमच्या दोघांचा चहा झाला आहे. गौरी आत्ता उठली तर तिचा ब्रश चालू आहे करायला. जीवावर उदार होऊन गौरी ब्रश करून घेते. म्हणजे तिला ब्रश करून घ्यायला अजिबात आवडत नाही. तिला जर आठवण नाही करून दिली ती दिवसभर ब्रश करत नाही, एकदा तशीच राहते. चुकून आमच्या लक्षात नाही राहिलं तर. आणि आम्ही चहा घेतला आहे आणि गौरीला दूध गरम करून द्यायचं आहे. दूध गरम करून द्यायचं आहे आणि तुम्हाला दाखवायचं होतं मला दुधाची बाटली कसली आहे. हे दुधाचं कॅन आहे असले मी दोन आणून ठेवलेत. आणि केवढं मोठं आहे त्याच्यात आमचे, त्याच्यात आमचे 15 दिवस तरी जातीलच. आणि आज दिवसभर पाऊस दाखवते. अजून पाऊस तरी सुरू नाही झाला आहे पण पाऊस दाखवते आज दिवसभर. आणि वातावरण परत ढगाळ आहे. आणि आम्ही विचार केला होता की सब्जी बाजारात जाऊन भाज्या वगैरे संपल्यात तर जाऊन घेऊन यायचं, पण पाऊस दाखवते तर गौरीला घेऊन जाणं किती रिस्की आहे माहीत नाही. पाऊस जर पडलाच तर आम्ही दोघे नाही जाणार, फक्त हे जातील. पाऊस नसेल तर विचार करतोय की तिघं पण जायचं, कारण सामान थोडं जास्त आहे आणि ह्यांना जमेल की नाही माहीत नाही, त्यामुळे जावं लागणार आहे. तर बघूया काय होते. सांगायचं होतं की आपण काल पैसे लावले नाही बरं झाले, मी हरले असते. पैसे कधी लावले आपण? पैसे बंद केली काल. मला आठवलं त्याचा व्हिडिओ सुरुवात तुम्हीच केली होती गाडीत. काजू फॅक्टरीच्या व्हिडिओची सुरुवात त्यांनी गाडीत केली होती. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसाल तर जाऊन बघा. मला ते रात्री आठवलं, त्यामुळे पैसे लावले नाही ते बरंच झालं. आता हे जिंकले असते. आतापर्यंत कुठली पैसे तू जिंकलेस? आता पुरावा नाही, सगळ्या मी जिंकले. म्हणजे पिक्चरची नावं, हिरोईनची नावं, गाणं, गाणी, ह्याच्यामध्ये मी एक्सपर्ट आहे. आणि आम्ही या विवंचनेत गप्प बसलोय. पाऊस पडा लागलाय, आता बाहेर जायचंय की नाही? नाही मग काय नाही, मी एकटा जाऊन घेऊन येतो साहित्य हे लागणार आहे घरात. ते गौरीला जाऊन थंडी कर मग घेण्यापेक्षा. तर गौरीचे बाबा गेलेत सब्जी बाजारला, व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या आणि तेच सब्जी बाजारला भाज्या वगैरे आणायला. आणि आम्ही नाही गेलो कारण पाऊस आहे. आणि आज हे पहिल्यांदाच एकटे गेलेत. थोडंसं वाईट वाटतंय, थोडी वाईट वाटते कारण सगळं नवीन आहे ना आपल्यासाठी. तर एकटेच गेलेत पहिल्यांदा तर त्यांना जमेल का? म्हणजे जमेल जे त्यांना जमतं सगळं उगीच मलाच काळजी वाटत राहते. घरी व्यवस्थित येतील काय, त्यांना जमेल काय, असं वगैरे येतील. माझ्यापेक्षा जास्त कॉन्फिडन्स आहे त्यांच्यात, माझ्यासारखं नाही. मी थोडी घाबरट आहे. आणि मी आज भाजीसाठी हे खातले. हे दिडग्यासारखं आहे का नाही मला माहीत नाही, कारण याचा कलर लाल होता. दिडगे आपले काळे असतात ना, तर याला काय म्हणायचं मला बहुतेक दिडगेच म्हणायचे. रात्री भिजत घातलं होतं आणि शिजवून घातले मी. आता याला फोडणी घालणार, भाजी करणार आहे मी ती चक्क. आणि चपाती, भात अजून लावला नाही, भात लावायचा आहे. माझी गौरी छान छान खेळते आज. एक गोष्ट दाखवायची राहिली होती. माझे जर मैत्रिणी हा व्लॉग बघत असतील आणि ज्या ज्यावेळी मी हे खायला घेते किंवा विकत घेते त्या माझ्या त्यांची आठवण येते. त्यांना पण माझी तसं सुप्रिया आणि अश्विनीला ओ हा हा करते करते. तर एक खारडाळ आहे आम्ही गावाकडे खायचो ते मी ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. ह्याच्या मी गजरगावच्या मंदिरचा ब्लॉग केला होता, त्यावेळी हे खाणं सांगितलं होतं की आम्ही तिथं घाटावर जाऊन संध्याकाळचं घेऊन जाऊन खारडाळ खात बसायचो संध्याकाळचं तिथं घाटावर छान
आणि मग घरी यायचो निवांत. तर आई मला परवा विचारत होती इथल्या भाज्या कशा आहेत, किती स्वस्त आहेत, म्हणजे किमती कशा आहेत. तर मी तिला साधं एक कळावं म्हणून कोथिंबीरच्या जोडीची किंमत सांगितली. तर 140 च्या दरम्यान असं काहीतरी पडतं असं मी सांगितलं. तर तिला धक्का बसला आणि म्हणते कशाला गं बाई ती कोथिंबीर खायची, नाही खाल्लेली बरी. पण मी तिला सांगितलं की इथल्या मानानं ती स्वस्तच आहे म्हटलं. पण तिला ते समजलं नाही बहुते, कारण ती म्हणत होती कशाला खायची कोथिंबीर बाई, राहू तिकडं, घेऊच नकोस तू. पण तिला ते समजलं का नाही माहिती, की इथल्या रुपयाच्या मानाने पैशाच्या मानाने ते स्वस्त पडतं इथल्या लोकांना ते. पण तिला बहुतेक ते समजलं नसावं. आम्ही दोघी बाहेर आलोय, होय ग. आम्ही त्यांनी फोन केला होता, त्यांनी पोहोचले आता 2 मिनिटात आणि पिशव्या बहुतेक 2 झालेत. तर आम्ही दोघी आणायला चाललोय. पाऊस एकदम बारीक आहे. थंडी पड आली, पडशील बघ काले पडत. मँगो सर दे कसलं नशीब आहे यायला बरोबर मी आलतो मँगो आलते. वा थंडी मिळाली बाई गौरी. तू सगळी घ्यायची गरज नाही, हे घेते की त्यातलं मज्जा नाही मज्जा नव्हतं आणि त्यातलं काढून घेत घालतो थोडं जाईल का तुम्हाला. मग चला. अरे चढ आहे ठीक आहे, कॅमेरा घर अजून चालू करे. आणि आज आम्हाला खजाना सापडलेला आहे, पण हे हापूस नाहीत ना, वास तर नाही आहे. हापूस नाही अजून खजाना सापडलाय हे मला माहिती घर चालणार कसं आहेत. मी अग हे घेतल्यावर 11 मिनिटाचा वेळ दाखवत होता का गाडीचा, म्हणून मी असंच फिरत होतो आणि मला तिथं हे क्वार्टर सेंट आहे हा आणि हे 1 सेंटचे कॉन आहेत आणि हे 5 सेंट्स. चालतात माहित नाही, चालच ना बघ त्याशिवाय कसं काही पडेल. आणि हे काय मला माहिती 1 डाईम म्हणतात असा कॉन पडले सापडले तिथं. मी चालतं का मला माहिती, पण गौरी खेळ तरी म्हणून आणले इंटरव्ह्यू व्यवस्थित बसले ना. इट कॉल्स फॉर एन इंटरव्ह्यू. काय काय नाही तुम्हाला, म्हणजे आता केस कापवलेत जाऊन ना खाली वाका पाक गोलच केले की सगळं गोल करावं मी. मग तुमचा अनुभव कसा होता इथल्या नाव्यांचा? ऑनलाईन सगळं तिथं ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यायची तिथं जायचं. मग 200 अपॉइंटमेंट पाऊनला पट पडली. त्यांचा ऍप होता ना, ऍप होता सुपर कट्स म्हणून. त्यांचं हे आपल्याकडे तसं जावे जावे काय तर सुपर कट्स वाल्यांच्याकडे सगळे हे वाटतं होतं. तिथं केस कापायला सगळ्या बायका आहेत, सगळ्या बायकाच होत्या, सगळ्या बायकाच होत्या. मग काय म्हणजे फिलिंग कशी होती, म्हणजे आपल्याकडे कसं नाही असं असं करून मसाज केल्या करतात आहे का, मसाज केल्या करतात इकडे काय नाही. गेल्याकडे पहिल्यांदा विचारतात हे लावू काय मशीन लावू काय, मी बाजून मशीन लावलं वरच पण मी तिला सांगितलं होतं थोडं थिनच ठेव म्हणून. मग तिने एवढं कापलं, त्यानंतर मी बाजू लावून जरा मशीन, मी तिला 1 नंबरची मशीन लावून म्हणत होतो. ती म्हणते 1 लावली की अजून भात दिसेल. होय आधीच पातळ झाला जास्त की. हा तेच तेच म्हणाल ते. तर पहिल्याच बऱ्याच गोष्टी पहिल्या वेळेला झाल्या कुठल्या, बहुतेक पहिलाच मोठा पाऊस, पहिलं US मधलं केस कटिंग आणि त्याच पहिल्यांदा बाई कडनं. होय ना पहिल्यांदाच बाई कडनं, आता बरं कधीच नसेल इंडियन नाईस की. पण मला आवडली सिस्टम यांची, म्हणजे बायकांच्यासाठी पण चांगला आहे की नाही हा बिझनेस सापडा गेला तर. होय कारण बायका ऑब्विसली मला 100% खात्री आहे की हुशारच असतील हे करण्यात. कोणाला पण खात्री लावायची बायका हुशारच असतात, किशाला पण आणि हे कौतुक आहे. पण मला खरंच बरं वाटलं, इंडियात पण विचारायला हरकत नाही या गोष्टींचा. आणि आज आमचा बेत वडापावचा आहे म्हणून भरपूर वडा सॉरी बटाटे घेऊन बटाटू नाही बटाटे घेऊन झालेत ते. आम्ही आज वडापाव करणार आहे, त्याच्या आधी मला हा सगळा पसार आवरायचा आहे, म्हणजे दुपारची भांडी राहिलं ते आवरून मग आम्ही वडापाव करणार. कसं दिसायला माहित नाही मला. वडापाव तयार झालेत आणि हा पावा ना अजिबात, म्हणजे अजिबात आपल्या पावसारखी चव नाही आहे.
त्यामुळे आम्ही नुसतेच वडे खाते, पाव नाही खाते. आणि छान झाले म्हणजे मीच म्हणा नको, तुम्ही पण सांगा. नाकार नाशी बुडा मिरची ना. होय मिरची तिकड आहे भयानक. आम्ही मिरची पण तळली होती म्हणजे तळले आणि तिकट लागली भयानक. तर आम्ही बाहेर आले, कचरा टाकायला ते टाकायला गेलेत आणि बारीक पाऊस आणि वारं सुटले आणि म्हटलं थोडासा वॉक करून यायला. मग बाहेर पडलो होतो पण वारं आहे बहुतेक, वॉक होणार नाही, परत घरात जाऊ. आणि हा व्लॉग आम्ही आता इथंच थांबवतो. पुन्हा भेटू एका नवीन छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत छान खात राहा, खुश राहा, एकमेकांची काळजी घ्या आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटू, बाय. बरी बाय कर, बाय करा, बाय.